आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मायलेकीना माणूस म्हणून घ्यायच्या लायकीच्या नाही आहात. गुड डे. पाया पडते तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, पण माझा समीर बरा होईपर्यंत दुसरं काहीही बोलू नका. आई म्हणून मी रोज पत्करायला तयार आहे बाई, कारण माझं पोरग मरणाच्या दारात आहे ना. त्यामुळे त्याला बरा होण्यासाठी जी कोणी व्यक्ती जी काही मदत करेल ती व्यक्ती कुणीही असू दे कशीही असू दे, मला देणं घेणं नाही. हो आई, कुणाला ऐकवत आहे सगळं? उगाच मुलगा आजारी असल्याचा विक्टिम कार्ड माझ्या समोर वापरू नका. नाही, मला एवढंच सांगा, उद्या जर समीरच्या जागी मी ऍडमिट असतो आणि अक्षताच्या जागी मी दुसऱ्याच कुठल्या बाईला माझी बायको म्हणून बसवलं तर काय कराल? जावई बापू, नका ना असं काहीतरी बोलू नका अभद्र. जावई बापू, काय बोलताय तुम्ही हे अहो? हा बाई, माझी बाजू खाली पडली म्हणून शब्दात पकडता होय मला. नका ना असं करू. आईची माया आड येते हो माझी, कसं कळत नाही तुम्हाला? खरंच सांगतेय. त्र्यंबकेश्वरा, अरे बाबा कुठं लपून बसलात ना? उचलून घे मला हांदेवरती. माझं एक पोरग मरणाशी लढतय, माझं दुसरं पोरग माझ्यावर रागवून घरात निघून गेलंय. जावे बापू, तुम्ही माझ्याच चुका मला दाखवताय. मग काय करू जगून? मी कशाला जगू? ही आपलीच माणसं जर माझ्या चुका दाखवणार असतील तर मला जगायचं नाही ना. कुठे नाही जगायचं मला, मरायचंय मला. आई आई नाही जाणार. आई तू झालं झालं का समाधान झालं तुमचं? रडवलं ना तिला? अ बोला ना. काय चुकलं काय? काय वेगळं वागलो मी? तुम्ही नेहमी जे ओवीशी वागता तेच आज मी तुमच्याशी वागलो, एवढंच ना. मग आज मी तुमच्याशी असं वागल्यावर तुम्हाला वाईट वाटतंय? एक लक्षात ठेवायचा अक्षता, आता यापुढे तुम्ही चुकलात तेव्हा तेव्हा मी बोलेन. मग तुम्हाला वाईट वाटू दे अगर नको वाटू दे, मला अजिबात फरक पडत नाही. बाबा, संकेत थांबतील राणाजवळ, तुम्ही सगळे माझ्या घरी चला, थोडासा आराम करा आणि मग परत या इथे हवं तर. हो बाबा, खरंच मी थांबतो, तुम्ही इथली काळजी करूच नका. मी इथून कुठे घालणार नाही. हो, मी सुद्धा इथून कुठेच जाणार नाहीये. अरे असं काय करताय सगळे जण? प्लीज चला माझ्याकडे. एकदा सांगितलं ना मुक्ता. ओवी, काय काय वेडेपणा आहे हा? हा म्हणजे तुला या सगळ्याचा त्रास होतोय कळतंय मला. समीर रावणबद्दल तुला काळजी वाटते हे देखील कळतंय मला. ओली पाळण केलंयस ना बाळा तू? नुकतंच जन्माला आलेल्या त्या बाळाला घेऊन असं हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबणार आहेस तू? बसून राहणार आहेस? हॉस्पिटल ही काही जागा नाही असं लहान बाळाला घेऊन बसायची. नाही बाबा, नाही, ही काही केलं ऐकणार नाही. हे बघ मुक्ता, वृंदा आणि ओवी दोघी जर इथे थांबणार असतील तर मी सुद्धा त्या दोघींसोबत इथेच थांबेल. सांगत का? तुम्ही निघा, तुम्ही निघा सगळे घरी जा. बरं ठीक आहे, मी आभाला माझ्या बरोबर घेऊन जाते, तिला जागरण नाही जमणार. आभा,
जवळचा मुक्त तेसोबत जाग बाबा पण जाग जा पण जा जाते बाबा येते हो काळजी घ्या हो संकेतरावांनी मुक्तावरती हात उचललेला जेव्हापासून पाहिलंय ना आबाने तेव्हापासून खूप धसका घेतलाय पोरीने. पण या सगळ्यामध्ये कोण चांगलं कोण वाईट हेच ठरवता येत नाही. आता बघताय ना संकेतच सगळी धावपळ करतोय. यांच्यावर एवढा जीवघेणा प्रसंग उडावला त्यावेळी संकेतच धावून आला. समीरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आता ही सगळी धावपळ तोच करतोय. मी बसते बाहेर. नाही बसा. ही समीरची औषध न विसरता द्या. हा तो उठला की मी देऊ का? हो मला जरा महत्वाचं काम आहे, मी बाहेर जाते. विचारणार नाही काय काम आहे. काय महत्वाचं काम आहे? माझे जे मिस्टर आहेत ना ते इथे नसतात. मग रोज याच वेळेला त्यांचा फोन येतो. सो दिवसभरात काय काय केलं ते अगदी प्रेमाच्या गप्पांपर्यंत सगळं आम्ही तासन तास बोलतो. त्यांच्याशी बोलताना वेळ कसा जातो ना मला खरंच कळत नाही. अगदी फोनवर बोलताना मला जर जेवण करायला उशीर झाला तर ते प्रेमाने दटावतात. आमचं असंच जीवापाड प्रेम आहे लग्नाआधीपासून. येऊ? हो Thank you.
कुठे चाललीस ओवी? तुझा पदोपदी अपमान करणाऱ्या नवऱ्याला भेटायला चाललीस? नाही ठीक आहे, जा खुशाल, जा. तुला इथे अडवणार कोणीही नाही, नाहीतरी तुला ना सवयच झाली त्यांच्याकडून सतत अपमान करून घ्यायची. ती माणसं कशी वागली तरी चालतील, पण तुला काही फरक पडत नाही हे आमच्या सुद्धा लक्षात आलंय. त्यामुळे अजिबात थांबू नकोस इकडे. हा, तुला इथे अडवणार कोणी नाही, जा तुझ्या नवऱ्याला भेटून ये. जा जा जा. का वागतेस असं? कशासाठी? का तिकडे जाऊन सतत स्वतःचा अपमान करून घेतेस? समीर सारख्या माणसासाठी तू स्वतःला इतका त्रास करून घ्यावा अशा लायकीची माणसं तरी आहेत का ती? हा बरं, तू इकडे असताना त्या समीरची काळजी घ्यायला कोणाला ठेवलंय? त्याचा अफेअर असलेल्या बाईला? हा, तीच बाई ठरवते की त्याला कोणी भेटायचं कोणी नाही भेटायचं. मला कळत नाही ओवी, तुला राग नाही का ह्या सगळ्याचा? हे बघ ताई, किती झालं तरी समीर माझा नवरा आहे आणि त्याच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे. खर तर तू एकदा माझ्या जागी उभी राहा आणि विचार कर, मग तुला कळेल माझ्या मनात काय चाललंय ते. मला कळतंय ओबी, तुला काय वाटतंय, तुझ्या मनात काय येतं सगळं कळतंय, पण तुझा सतत होणारा अपमान मला आणि बाबांना नाही भगवत आहे. ग, जसं तुला आणि बाबांना मला होणारा त्रास भगवत नाहीये, तसंच समीरच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी मला नाही भगवत आहे. प्लीज तू मला आत्ता अडवू नकोस. मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत नाही जाणार आहे. मी त्यांना फक्त बाहेरून बघणार आहे. प्लीज मला जाऊ दे. एक्सक्यूज मी, तुम्हाला आज जाता येणार नाही. प्लीज मला जाऊ द्या, मला त्यांना एकदा भेटायचंय. तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुम्हाला आज जाता येणार नाही. बहिणी काय झालं? नाही काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असा नाही, पण समीरशी माझा काही संबंध नसताना मी त्यांना भेटायला जाते असं वाटतंय सिस्टरना. नाही नाही सिस्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आतमध्ये जे पेशंट आहेत ना, ते यांचे मिस्टर आहेत. एक मिनिट, आधी तुम्ही मला एक सांगा, तुमच्या पेशंटला नक्की किती बायका आहेत? हो, जर या पेशंटच्या बायको आहेत तर मग कालपासून त्यांच्या शेजारी बसून त्यांची काळजी घेत आहेत त्या कोण आहेत?
होत्या, आत बसल्यात त्यांचं माझ्या नवऱ्याशी अफेअर सुरू आहे. ऍक्च्युली मी जेव्हा बाळाला घेऊन समीरना भेटायला जात होते तेव्हा सासूबाईंनी मला त्यांना अजिबात भेटू दिलं नाही. उलट हीच बाई होती त्यांच्यासोबत आणि समीर सोबतचे सगळे डिसिजन तीच घेत होती. अहो पण मग त्यांच्या घरात मंगळसूत्र सुद्धा होत. हो, त्यांचं लग्न होऊन सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत अफेअर सुरू आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये, आशाला तर काकू इकडे असताना ती बाई कशी येते समीर भाऊजीने भेटायला? आशाला तर काकू काही बोलत नाहीत का तिला? तेच तर, त्या काहीच बोलत नाही. उलट त्यांनी तिला स्वीकारलंय असंच वागतायत त्या. आणि मी समीरची लग्नाची बायको असून सुद्धा मला साधं भेटण्याची परवानगी नाहीये. सिस्टर, तुम्ही मला माझ्या बहिणीसारखे आहात, प्लीज मला तुमचा भाऊ समजून एक मदत करा. पेशंटच्या आईच्या न पळत म्हणजे ज्या आशालता काकू आहेत त्यांच्या न कळत यांना प्लीज पेशंटला भेटू द्या. बर, मी नक्कीच मदत करेन तुमची. आपण यांना त्यांच्या मिस्टरांना भेटायला नक्कीच मदत करूया. थँक्यू. पण आता आतमध्ये त्यांच्या सासूबाई आहेत त्यामुळे आपण आता काहीच नाही करू शकणार. सिस्टर, यांना यांच्या मिस्टरांना कसं भेटता येईल ना यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तुम्हाला डॉक्टर दीक्षितांनी बोलवलंय, जरा लवकर चला. मला? हो, पेशंटच्या नातेवाईक तुम्हीच आहात ना, मग तुम्हालाच बोलवणार ना. त्याची वेळ झाली की त्याला जरा औषध द्यायचंय. ते सगळं आम्ही बघू, तुम्ही जरा घाई करा ना प्लीज. हो, आले भेटून येते. सिस्टर, आता आत जाऊ शकतात ना या? हो चला. थँक्यू. तू इथेच थांब, मी आशाला तर काकूंच्या मागे जातो. त्या जशा इथे परत येतात निघतील ना, मी लगेच तुला फोन करून कळवतो.
तू अलर्ट रहा आणि लगेच ताईंना अलर्ट कर, ठीक है? येतो मी. ओ ताई, डॉक्टर दीक्षित कुठे भेटतील? ते त्यांच्या केबिन मध्ये. नाही असू दे, केबिन कुठे? डावीकडे. मी आले. एकदा फक्त डोळे उघडून बघा. आपलं बाळ बघा, आपलं बाळ आलं तुम्हाला भेटायला.